या पद्धतीने महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे. यांच्या नाकारतेपणामुळं आज 1.5 ते 2 लाख युवक आणि युवतींच्या नोकरीवर गंडांतर आलेले आहे. आणि काय सांगतात, हा जाऊ द्या दुसरा आणतो. अरे दुसरा कुठनं आणतो, तुझ्या काय घरचं आहे का दुसरा आणतो? हे पद्धत जी आहे वेळ मारून देण्याची. अरे तुम्ही आत्ता राज्यात काय चाललंय ते सांगा ना. अतिवृष्टीच्यामुळं त्याच्यामध्ये ढगफुटीच्यामुळं जे पावसांनी नुकसान झालेलं आहे, अजूनही पाऊस पडतोय, अजूनही हवामान खातं म्हणतंय की पाऊस पडेल. आपलं जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरलं असतं एवढं पाणी वाहून गेलंय. महाराष्ट्रातले अनेक धरणं, माझ्या इथं असणारं उजनी पुन्हा भरलं असतं एवढं पाणी वाहून गेलंय. आत्ता भरलेलंच आहे. ही परिस्थिती, तिथला आमचा शेतकरी अडचणीत आला, त्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाही, त्याचं उत्तर देत नाही. काल पावसामध्ये नेते मंडळींना त्याच्याकरता मोर्चे काढावे लागतायत, आंदोलन करावे लागतायत. अरे त्याचं उत्तर द्या ना. हा मुलगा ज्यावेळेस तुम्हाला नोकरी मागायला येतो त्याच्यावर लाठी हल्ला करता, सत्ता ह्याच्याकरता घेतली. सत्तेची मस्ती, सत्तेची नशा, सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आहे हे या सरकारने लक्षात ठेवावं. आम्ही पण लक्षात ठेवतो. आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही, पण काय पद्धतीचं राजकारण चाललंय.